नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर. 23 एप्रिल मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुक्यांसह दुष्काळ सदृश्य महसूल मंडळामधील इयत्ता 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. त्यासाठी आत्तापर्यंत 5-6 वेळा मुदतवाढ देऊनही आत्तापर्यंत दोन्ही वर्गातील 5,75,559 विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्यासाठी साधारणत 28 कोटी रुपये लागणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या रथावरील बंदी जुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथयात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा अजूनही सुरू आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील पूर्व प्राथमिक ते 4वीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक व बस चालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या सर्वांच्या समस्या ऐकून घेणार असून त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय घेण्याचे आश्वासन सोमवारी लोकमतशी बोलताना दिले. बदलत्या वेळापत्रकामुळे माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडत असेल तर माध्यमिकचे वर्ग सकाळी लवकर भरू असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सरकारने विद्यार्थ्यांना 8वीपर्यंतचे शिक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र राज्यातील बहुतांश अनुदानित शाळा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 4थी किंवा 7वीपर्यंतच आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय असा सवाल आप पालक युनियनने उपस्थित केला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी शासनाची असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शैक्षणिक धोरणानुसार 4 वर्षाची पदवी धारण करणारे विद्यार्थी आता थेट राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा नेट तसेच PhD करण्यास पात्र असणार आहेत. ज्युनियर रिसर्च फेलोशिप किंवा त्याच्याशिवाय PhD करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात किमान 75% किंवा समकक्ष ग्रेड बंधनकारक असणार आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गाची पाहणी केली. यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकूण आढावा घेतला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्रीय मंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची अकोल्यात सभा आहे. ते महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी सभा घेत आहेत.